ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माननीय श्री राजेंद्र गोपाळ पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक बहुजन विकास आघाडी वसई पूर्व ग्रामीण सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते. वसई विरार महापालिका प्रभाग समिती एफ पेल्लार या प्रभाग समितीमध्ये 3,17,00,000 रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. सदर कार्यक्रमावेळी मोठ्या प्रमाणात बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. माजी सभापती अब्दुल हक पटेल, माजी सभापती सरिता दुबे, माजी नगरसेवक मिलिंद घरत, माजी नगरसेविका दीक्षा घरत, माजी नगरसेवक प्रकाश चौधरी, सीताराम गुप्ता यांच्या प्रयत्नाने या विकास कामांना गती मिळाली आहे. सदर ठिकाणी 3,17,00,000 रुपयांची विविध विकास कामे होणार असल्याने व नागरिकांच्या समस्या सुटणार असल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे पाहावयास मिळाले. वसईच्या समुद्रकिनारी प्रवाशांनी भरलेल्या रो रो सेवेच्या प्रवासी बोटीने जेटीला धडक दिल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे. 4 दिवसांपूर्वीच वसईच्या समुद्रात विविध पक्षांनी श्रेय घेत व उद्घाटन करीत रो रो सेवा प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली. या रो रो सेवेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. शनिवारी दुपारी भाईंदरहून वसईसाठी निघालेली बोट वसईच्या जेटीपर्यंत पोहोचली, मात्र अहोटी असल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने ही बोट जेटी बंदराला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की बोटीवरील प्रवाशांना मोठा धक्का बसला. आपण पाहू शकता जेटीजवळ बोटीमधून उतरण्यासाठी प्रवाशी तयारी करीत असताना बोटीचा पुढचा भाग जेटीला लागल्याने प्रवाशांना जोराचा धक्का लागला आहे. या घटनेत प्रवासी बोट धक्क्यावर चढली. या घटनेत सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. स्थानिक मच्छीमारांच्या बोटीच्या सहाय्याने ही अडकलेली बोट पुन्हा पाण्यात उतरवण्याचे प्रयत्न केले गेले.